नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत माननीय श्री विनयरावजी कोरे सावकार यांची जन्मकुंडली ज्योतिबाच्या नावाने चांग मल असं जे कोल्हापूरमध्ये जे देवस्थान आहे ज्योतिबा हे कोल्हापूरचं वैभव आहे आणि ज्योतिबा डोंगराच्या बरोबर खालच्या बाजूला वारणा खोरे म्हणून लागतो आणि वारणा गावामध्येच प्रसिद्ध सुप्रसिद्ध असलेले आपले आमदार ज्यांनी पद भूषवलेलं आहे मान्य श्री विनयरावजी कोरे सावकार आपण असं त्या प्रेमाने म्हणतो तर अशांची आपण कुंडली बघायचं आहे ज्यांच्या नावामध्येच विनय आहे म्हणजे काय सृजनता सुसंस्कृतपणा नावामध्येच ज्यांच्या विनय आहे असे व्यक्तिमत्व कसं असणार आहे आपण बघायचं आहे त्यांच्या कुंडलीद्वारे ओळव्या चार ऑक्टोबर एकोणीशे एकाहत्तर साली त्यांचा जन्म झाला सोमवार होता त्या ते दिवशी त्यांची रास आहे मीन त्यामुळे पहिल्या स्थानामध्ये इथे चंद्र लिहिलेला आहे आणि उत्तरा भाद्रपदा त्यांचं नक्षत्र आहे त्यांनी आमदारपद भूषवलेलं आहे अपारंपरिक ऊर्जा मंत्री दोन हजार सहाच्या म्हणजे माझी एक आठवण आहे चांगली त्यांच्याबरोबर दोन हजार सहा साली म्हणजे साधारण एक अठरा वर्षापूर्वी ते अपारंपरिक ऊर्जा मंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला माझा व्यवसाय सौर ऊर्जा तयार करण्याचा रिपेरी करण्याचा सोलर लॅम्प होम लाईट सिस्टीम हा सगळा होता त्यावेळेला मी कोल्हापूर ते मुंबई असा दुचाकीवरून ज्या दुचाकीवरती आपण सोलर पॅनलची सगळी सोय केली होती सौर ऊर्जेवरती आपण रेडिओ टी व्ही सगळं त्याच्यावरती लावलं होतं आणि असा प्रसार करत कोल्हापूर ते मुंबई सौर ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार केला होता त्यावेळेला विनयरावजी कोरे माननीय त्यावेळेला त्यांनी मला सहकार्य केलं होतं अं त्यामुळं ता, सहकार्य सहकार हे करणं हे त्यांच्या मध्ये भिंलेलं आहे त्यामुळे पहिल्यापासून मदतीची त्यांनी केव्हाही हात आपल्या पुढे सर्वांसाठीच केलेला आहे रास आहे त्यानंतर वृषभ राशीमध्ये शनी आहे वक्री आहे वृषभ राशीचा शनी हा सुद्धा चांगलाच समजला जातो आणि चिकाटी हा वृषभ राशीचा शनी अशा व्यक्तींना जास्त करून देतो कोणत्याही अविचारांनी कृती करू देत नाही वृषभ राशीचा शनी योग्य विचार करून कुठल्याही कॉन्ट्राव्हर्सी मध्ये न राहता योग्य विचार करून निर्णय घेण्याची ताकद या वृषभ राशीच्या शनीमध्ये आहे आणि असंच व्यक्तिमत्व सुद्धा त्यांना यामध्ये लाभलेलं आहे पंचम पंचमस्थानी म्हणत नाहीये मी राशी कुंडलीच्या पाचव्या स्थानामध्ये कर्क राशीचा केतू आहे आणि मकर राशीचा मंगळ आणि राहू आहे मागील भागामध्ये मा मी सांगितलं होतं की आ, नीच भंग योग आणि राजयोग कसा होतो ह्याचं एक उदाहरण ज्वलंत या ठिकाणी आपण बघू शकतो कारण कन्या राशीमध्ये शुक्र आहे निचेचा समजला जातो पण या ठिकाणी कन्या राशीचाच बुध सुद्धा आहे आणि कन्या राशीचाच बुध आणि हा कन्या राशीचा शुक्र असल्यामुळे भंग या ठिकाणी योग आलेला आहे आणि राजयोग त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे आणि रवी आणि बुध बुधादित्य आदित्य योग सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि त्यामुळेच की काय तात्यासाहेब कोरे यांचे ते नातू विला म्हणजे झालेले आहेत चांगल्या राजकारणामध्ये सुसंस्कृत घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला रवी हा त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात उत्तम असा हा ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये आहे आणि असाच हा ग्रह गुरु सुद्धा वृश्चिक राशीमध्ये गुरु आणि नेपच्यून असल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळवलेलं आहे आणि त्यांची स्वतःची पार्टी सुद्धा जनस्वराज्य शक्ती म्हणून ज्याला नारळ हे चिन्ह आहे ते सुद्धा यशस्वीपणे व्यवस्थित अध्यक्ष म्हणून पार पाडत आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजकार्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं करत आहात प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे बघत नाहीत तर समाजकार्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे म्हणूनच की काय त्यांचा शाहूवाडी वारणा हा त्यांचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मकर राशीमध्ये मंगळ आणि राहू राहू आपल्याला माहिती आहे की भौतिक सुख समाधान सगळं देतो आणि त्याच्याबरोबर मंगळासारखा मकर राशीतला म्हणजे उच्च राशीतला मंगळ हा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यामुळे अधिकार योग त्यांना भरपूर मिळाले राजकारणामध्ये यश त्यांना मिळाले त्यांना पावर मिळाली सरकारची हे सगळं मकर राशीचा मंगळ देतो उच्च राशीचा आणि ओव्हरऑल आपण जर पत्रिका बघायला गेलो तर सुसंस्कृतपणा गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे त्यांना डॉक्टरेट सुद्धा ही पदवी मिळालेली आहे उच्च शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे गुरु चांगला असल्यामुळे आणि प्रगतिशील व्यक्तिमत्व सुद्धा त्यांचं नेहमी राहिलेलं आहे नेहमी नवीन नवीन प्रयोग करणे नवीन नवीन प्रयोगातून मुलांना शिकवणे म्हणजे वेगवेगळ्या शिक्षण संस्था त्यांनी काढलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांना ह्याच्यामध्ये यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे आणि त्यांना सुद्धा भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्याच्या दृष्टिकोनातून त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि एक महत्वाचं तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअप नंबर आहे जन्मवे जन्मतारीख टाकायची आहे आणि फक्त तुमचे प्रश्न आम्हाला पाठवून द्यायचेत आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करू नमस्कार